मी चेक केला सिस्टमचा, पण तो सॉफ्टवेअरचा इश्यू आहे जो मी रेकॉर्डिंग करतो ना त्याचा. ठीक आहे, मी ते सॉल्व्ह करेल. हो 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 चालतंय सर. ओके ठीक आहे, सो आपण स्टार्ट करू. एक कन्फर्मेशन द्या फक्त, स्क्रीन दिसते तर. हॅलो, या ओके. सो समजा प्रशांत आज फर्स्ट लेक्चर आहे ना, मी त्यांच्यासाठी दाखवतो परत. हे बघा, एक पॉवर बीआय मध्ये ना डेटा लोडिंग किंवा डेटा कनेक्शनचे मल्टिपल ऑप्शन असतात, ठीक आहे, जे इथे ह्याला म्हणतात पॉवर बीआय डेस्कटॉप. ओके, याला म्हणतात पॉवर बीआय डेस्कटॉप, आणि हे आहे फ्रंट एंड, म्हणजे तुमचे जे पण विज्युअल्स आहेत, जे पण डॅशबोर्ड रिपोर्ट, ते सर्व याच्यामध्ये दिसतात, म्हणून याला आपण फ्रंट एंड म्हणतो. आणि जो पण बॅक एंड आहे, ज्याला आपण पॉवर क्वेरी एडिटर म्हणतो, ते बॅक एंड याच्यासाठी की जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहे, जो पण डेटा क्लिनिंगचा प्रोसेस असला किंवा जे पण तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करताय, ते सगळं बॅक एंडला होतंय, म्हणून आपण फ्रंट एंड पॉवर बीआय डेस्कटॉपला म्हणतो आणि बॅक एंड पॉवर बीआय क्वेरी एडिटरला बघतो. इथपर्यंत क्लिअर? ओके सो आता हे बघा, सिम्पल ऑप्शन आहे. सगळ्यात आधी आपण डेटा इम्पोर्ट करतो. आता डेटा इम्पोर्ट मध्ये इथे गेट डेटा म्हणून ऑप्शन आहे, ठीक आहे. आता माझ्याकडे ना, जसं की एकदा दाखवून देतो, हे बघा. सो वी हॅव नंबर ऑफ टेबल्स ओव्हर हियर, ठीक आहे. एक 10 टेबल्स आहेत आपल्याकडे, हे आपण इम्पोर्ट करणार आहेत आणि त्याच्यावर जे पण ट्रान्सफॉर्मेशन आहेत ते आपण युज करणार आहेत, ठीक आहे. अलॉंग साईड तुम्ही पण माझ्यासोबत करा. फर्स्ट एक आपण जे पण डेटा अंडरस्टँडिंगचं एक प्रॉपर लेक्चर घेतलं होतं, ज्याच्यामुळे प्रत्येक टेबल आपण अंडरस्टँड केलं होतं की प्रत्येक टेबलमध्ये डेटा काय आहे, बिकॉज डेटा अंडरस्टँडिंग इज द मोस्ट इम्पॉर्टंट स्टेप. नाहीतर असं होईल की तुमचं पूर्ण डेटा व्हिज्युअलायझेशन माझं होतं आहे आणि तुम्हाला डेटाबद्दलच माहित नाही, ठीक आहे. तर डेटा ग्रॅन्युलॅरिटी आणि डेटा अंडरस्टँडिंग इज द फर्स्ट स्टेप. सो आय गेस जेवढं मी डेटा जे एक्सप्लेन केले आहेत एक्सेल फाईल्स, ते सर्वांना क्लिअर असतील, राईट? म्हणजे आपण डिरेक्टली इम्पोर्ट करायला. सर्वांना क्लिअर डेटा अंडरस्टँडिंग? तुम्ही पण एकदा तुमच्या एंड मी डेटा पाहिला असेल, राईट? ठीक आहे, सो आपण डिरेक्टली इम्पोर्ट करू. तर हे बघा, इथे ऑप्शन्स आहेत गेट डेटामध्ये, नंबर ऑफ ऑप्शन्स आहेत. इथे जेव्हा तुम्ही मोरवर क्लिक करता, तेव्हा यू गेट अ लॉट ऑफ ऑप्शन्स फ्रॉम एक्सेल टू सीएसवी टू डेटाबेसेस ऑफ मल्टिपल कंपनीज लाईक आयबीएम, परत सिक्वेल डेटाबेसेस असेल, परत त्याच्यानंतर एसएपी असेल, बरेच ऑप्शन्स आहेत. हे एकदा तुम्ही चेक करून घ्या, ठीक आहे. आता आपण डिरेक्टली इम्पोर्ट करू. मी गेलो इथे, आता माझ्याकडे सीएसवी फाईल आहे, सो म्हणून मी इकडे टेक्स्ट और सीएसवी मध्ये क्लिक केलं, ठीक आहे. तर आता सगळ्यात पहिलं आपण करू कॅलेंडर लुकअप टेबल ओपन. मी म्हणे ओपन, ठीक आहे. सो एक पॉपअप विंडो येतो, एक मिनिट हा लोड होत आहे, ठीक आहे. तो असा पॉपअप विंडो येणार, ठीक आहे, जेव्हा तुम्ही कोणता पण डेटा लोड करणार इंटू पॉवर बीआय, इंटू पॉवर बीआय, ठीक आहे. तर दोन ऑप्शन आहेत आपल्याकडे. तत्पूर्वी इथे बघा, सीएसवी आहे म्हणजे कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू, म्हणून इथे डिलिमिटर कॉमा आहे बाय डिफॉल्ट. आणि बाय डिफॉल्ट इथे फर्स्ट 200 रोजला ते सिलेक्ट करतं. यू कॅन ऑल्सो सिलेक्ट बेस्ड ऑन एंटायर डेटा सेट, तुमचा पूर्ण डेटा सेट पण हे होईल, पण फॉर नाव विल गो विथ फर्स्ट 200 रोज, ठीक आहे. हा तुमचा डेटा सेट आहे. आता या टेबलमध्ये फक्त एकच कॉलम आहे डेटचा. मग जर मी लोड म्हटलो तर डिरेक्टली तुमचा जो पण आहे टेबल लोड होणार, तो डिरेक्टली पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये होणार, ऍज इन फ्रंट एंड मध्ये होणार. पण 99% ऑफ टाइम आपण काय करतो, आपण ट्रान्सफॉर्म करतो, कारण युजली डेटा हा क्लीन नसतो, ठीक आहे. तर त्याचे डेटा टाईप चेक करणं, परत काही ऑपरेशन्स परफॉर्म करणं, याच्यासाठी आपण ट्रान्सफॉर्म डेटा म्हणू. आता मी इथे ट्रान्सफॉर्म डेटावर जेव्हा क्लिक करतो, तेव्हा डिरेक्टली एक विंडो ओपन होती, न्यू विंडो. हे म्हणतात पॉवर क्वेरी एडिटर, विच इज द बॅक एंड. तर बॅक एंड आणि फ्रंट एंड हे क्लिअर आहे ना प्रशांत तुम्हाला? ओके ओके. आता हे बघा, हे सगळे ऑप्शन्स आहेत, हे मी तुम्हाला नेक्स्ट लेक्चर मध्ये सांगून देईल. बट आपण केलं इम्पोर्ट कॅलेंडर लुकअप टेबल, ठीक आहे. आता मी म्हणतो इथे एक सेकंड. हा, अजून एक, लास्ट लेक्चर मध्ये मी डिस्कस केलं होतं डिस्टिंक्ट आणि युनिक याच्यामध्ये डिफरन्स काय, तर पटकन कोणीतरी सांगून द्या म्हणजे आपण पुढे फॉरवर्ड करायला. येस,
प्रियंका थोडा बॅकग्राऊंड नॉईज जास्त आहे, तुम्ही बोलू शकता थोडस? येस, डिफरन्स बिटवीन डिस्टिंक्ट अँड युनिक लक्षात आहे ना? नसेल तर आता सांगा, मी परत एकदा एक्सप्लेन करून देईल. हॅलो, ओके, येस, बोला प्रियंका. सर, युनिक म्हणजे ज्या रो मध्ये म्हणजे एखादा जर हा जर एखादा जर हे म्हणजे जो एखादा जो कॉलम आहे तो युनिक असेल तर तिथे तो शो होतो. ओके, आणि डिस्टिंक्ट म्हणजे? डिस्टिंक्ट म्हणजे नाही आठवत सध्या. हे बघा, सिम्पल आहे. एक काम करतो, डिस्टिंक्ट आणि याच्यावर ना आपण जेव्हा दुसरा टेबल लोड करेल ना, जसं त्या दिवशी आपण केला होता त्याच्यामध्ये येऊ. पण ठीक आहे, एक अंडरस्टँड करा फक्त, आपण डिरेक्टली जे पण आहे ट्रान्सफॉर्मेशन ते स्टार्ट करूया, ठीक आहे? तर आता मला सांगा, सगळ्यात आधी आपण काय चेक करतो, नेम ओके आहे का? तर नेम तर बरोबर आहे. डेटा टाइप ओके आहे का याचं, डेट कॉलमचं? तर तो पण इथे जर तुम्ही क्लिक केला तर इथे डेटा टाइप जर वेगळा असेल तर तुम्ही चेंज करू शकता. आणि जे पण तुम्ही चेंजेस करताल, जे पण स्टेप्स ऍड करतात, इथे अप्लाइड स्टेप्स म्हणून आहे, तर तिथे तुमचे जे पण स्टेप्स आहेत ते ऍड होणार. तर सर्वांनी कॅलेंडर लुकअप टेबल इम्पोर्ट केलाय का? म्हणजे नेक्स्ट स्टेपला मी लगेच ट्रान्सफॉर्मेशन साठी जायला, ठीक आहे? पुढे जायचं, ओके, ठीक आहे. तर आता माझा नेक्स्ट मला रिक्वायरमेंट आहे की मला एक कॉलम पाहिजे ज्याच्यामध्ये मला डे नेम पाहिजे, ठीक आहे? म्हणजे या दिवशी समजा 1 जानेवारी 2020 ला कोणता दिवस होता हे पाहिजे. तर मी कशामध्ये जाणार? ऍड कॉलम मध्ये, राईट? हे बघा प्रशांत, दोन ऑप्शन असतात, ट्रान्सफॉर्म आणि ऍड कॉलम, ठीक आहे? जर आपण ट्रान्सफॉर्म केलं आणि काही पण हे दिले ना ऑपरेशन्स, तर जो करंट कॉलम सिलेक्टेड आहे त्याच्यामध्ये चेंजेस होतात. पण आता जर मला ऍड कॉलम, जसं की एकदा फक्त लगेच दाखवून देतो मी, समजा मी इथे म्हटलो आणि मला काय पाहिजे होता, डे नेम, ठीक आहे? आता मी इथे गेलो आणि कुठे गेला डे नेम, रिटर्न द नंबर ऑफ डेज, नाही नाही, एक सेकंड, समजा मी डे म्हटलो तर मला फक्त जो नंबर आहे तो म्हणजे या कॉलम मध्ये चेंजेस होणार जेव्हा पण मी ट्रान्सफॉर्म करतो. आता मला परत प्रिव्हियस स्टेपला जायचं असेल, हा अंडू करायचा असेल, तर इकडे एक रेड क्रॉस येतो, तर मी परत इथे क्लिक करणार, ठीक आहे? बॅक टू द प्रिव्हियस स्टेप. आता मी काय म्हणणार, ऍड कॉलम, राईट? आता मला पाहिजे डे नेम, मी परत जाणार इथे डेट कॉलम मध्ये, कारण डेट आहे. बघा, पॉवर बी आय इज अन इंटेलिजंट टूल, वाय? बिकॉज त्यांनी डिटेक्ट केलंय की डेटा टाईप आहे डेट, म्हणून जे पण नंबर आहे ते ग्रेडेड आउट आहे, जे पण टाइम आणि ड्युरेशन आहे ते पण ग्रेडेड आउट आहे, म्हणजे आपण फक्त डेटलाच डेटचेच ऑप्शन येत आहेत, ठीक आहे? सो लेट्स से आपण इथे गेलो आणि मी म्हटलो डे नेम, ठीक आहे, मी डे मध्ये गेलो. तर याच्यामध्ये मला काय दिसत आहे की इथे कोणता दिवस आहे ते दिसतंय मला, ठीक आहे? एवढं क्लिअर कसं मी हे केलं, ट्रान्सफॉर्मेशन केले? हॅलो, हो सर, ओके, हे झालं डेचं, राईट? आता मला दुसरा कॉलम पाहिजे. आता परत हे बघा, मी जर डेवर क्लिक केलं आणि मला दुसरं काय पाहिजे, तर इथे डेट सिलेक्टच नाही होते, कारण सिलेक्शन ऑफ काय म्हणतात, सिलेक्शन ऑफ द कॉलम इज व्हेरी इम्पॉर्टंट. तर तुम्हाला हा डेट कॉलम सिलेक्ट करायला लागेल, तेव्हाच इथं डेटचा जो पण ऑप्शन आहे तो विजिबल होईल, ठीक आहे? एवढं क्लिअर? एकच मिनिट द्या, माउस कनेक्ट करतो. ठीक आहे,
आता मला पाहिजे याच्यामधून, मला एक्स्ट्रॅक्ट करायचं डेट कॉलम मधून कोणता इयर, का इयर पाहिजे मला, कारण मला व्हिज्युअलायझेशन मध्ये एक फिल्टर लावायचा आहे ज्याच्यामध्ये मला फक्त इयरच पाहिजे. तर मी कुठे जाणार परत? बरं, सगळे सोबत करतायत ना? हॅलो, ओके, ठीक आहे. आता समजा मला इयर करायचं, मी परत जाणार डेट कॉलम सिलेक्टेड, आय विल गो इन टू डेट ऑप्शन, ऍड कॉलम, डेट ऑप्शन, कारण मला नवीन कॉलम पाहिजे म्हणून मी डेट कॉलम मध्ये जाणार डेट ऑप्शन मध्ये, आणि मला पाहिजे इयर. ठीक आहे, तर मला काय पाहिजे? नेम ऑफ द इयर किंवा कोणता इयर आहे. तर मी इथे बघा, इथे देतात पण, क्रिएट अ न्यू कॉलम कंटेनिंग द इयर करस्पॉन्डिंग टू इच डेट ऑर टाइम व्हॅल्यू इन द सिलेक्टेड कॉलम. तर मी इथे इयर म्हणणार, तर मला फक्त इयरचं हे दिलं. ठीक आहे, तत्पूर्वी तुम्ही हे पण हे करा की आता समजा मी इयर केलंय, ठीक आहे, मी इथे डी सिलेक्ट केलं जेव्हा, तर इथे जे ना डेटा टाईप पण चेक करा, जर हा न्यूमेरिकल कॉलम आहे म्हणून इथे डेटा टाईप बाय डिफॉल्ट 1, 2, 3, 4 आलाय. ठीक आहे, तो हे पण डेटा टाईप प्रत्येक कॉलमचा जे पण तुम्ही ट्रान्सफॉर्मेशन करताय ते चेक करत राहा की डेटा टाईप सेम आहे का, डेटा टाईप सेम आहे का, चेंज होत आहे. ठीक आहे, तर हे दोन आपण एक्स्ट्रॅक्ट केले. काय आपण एक्स्ट्रॅक्ट केलं? आपण केलं इयर आणि डे, कोणता दिवस, कोणता दिवस आहे आणि कोणता इयर आहे म्हणून. आता मला काय करायचं आहे, मला म्हणायचं आहे मंथ नेम, कोणता मंथ आहे, का मंथ नेम, कारण एक असं ऑप्शन असू शकतं की समजा माझ्याकडे 2-3 वर्षाचा डेटा आहे. फॉर एक्झाम्पल, आता मी इथेच पाहिलं समजा इयर मध्ये, राईट, मला 1, 2, 3 वर्षाचा डेटा आहे. तर मला जर ट्रेंड दाखवायचा असेल तर आपण कोणता ग्राफ यूज करू शकतो, कोणी सांगू शकतं का? मला ट्रेंड दाखवायचा आहे की 3 वर्षामध्ये माझा जो पण सेल्सचा ग्राफ आहे तो वरती चाललाय किंवा खाली चाललाय. ठीक आहे, तर बेसिकली आपण काय करतो, जो पण ट्रेंड असेल ना 3 वर्षाचा, ते बेस्ट आपण दाखवू शकतो लाईन ग्राफनी. आता मी याच्यासाठी सांगतो, लाईन ग्राफ जेव्हा पण आपण येईल ना तेव्हा त्याचा युसेज काय असतो ते आपण बघूयात. पण वाय लाईन ग्राफ? तर जेव्हा आपल्याकडे मंथ असेल, मंथचे नाव असेल, जानेवारी, फेब्रुवारी, डिसेंबर पर्यंत, तर आपण काय म्हणू शकतो, बाबा 3 वर्षामध्ये कोणत्या मंथमध्ये सगळ्यात जास्त माझं सेल आहे, राईट? सगळे आहेत ना सोबत? ओके, तर मग आता मी काय म्हणणार, म्हणून मी एक्स्ट्रॅक्ट करतोय मंथ, परत मी डेट मध्ये जाणार आणि मी म्हणणार मंथ, पण मंथ नाही म्हणणार सर. समजा मी मंथ म्हटलं तर मला फक्त 1, 2, 3, 4 येईल बघा, राईट? म्हणून मी हा क्रॉस करेल अगेन टू सिलेक्ट द डेट कॉलम. ठीक आहे, मी जाणार डेट मध्ये, मला मंथ पाहिजे. का मंथ पाहिजे? तर मला लाईन ग्राफ किंवा मला ट्रेंड शो करायचा आहे आणि ओव्हर द पिरियड ऑफ 3 इयर्स कोणत्या मंथमध्ये सगळ्यात जास्त सेल्स आहेत हे मला दाखवून द्यायचं आहे. म्हणून मग मी इथे म्हणणार नेम ऑफ मंथ. हे बघा, इथे नेम ऑफ मंथ आहे. ठीक आहे, तर मी क्लिक करणार नेम ऑफ मंथ मध्ये, तर मला आलंय जानेवारी, फेब्रुवारी. ठीक आहे, तर इथपर्यंत क्लिअर? तुम्ही पण ट्रान्सफॉर्मेशन करू शकता. हॅलो, तुम्ही करताय ना का फक्त बघताय? करतायत बाकीचे, प्रियंका तर करतायत, बाकी अजून कोण आहे? ज्ञानेश्वर, सोमेश्वर, पवन, प्रशांत, तुम्ही पण परफॉर्म करा सोबत, राईट? कारण मग असं होईल की माझं सगळं ट्रान्सफॉर्मेशन होऊन जाईल आणि तुम्ही तिथेच अटकेल, राईट? तर ठीक आहे, आपलं झालं मंथ. हॅलो सर. हा बोला, येस प्रशांत सर. सर, उद्या रेकॉर्डिंग वगैरे मिळून जाईल का याची? ऍक्च्युली हो, याची रेकॉर्डिंग मिळून जाईल, प्लस जे प्रिव्हियस रेकॉर्डिंग आहेत ते पण अपलोडेड आहे. थोडासा व्हॉइसचा इश्यू आहे, बट आय गेस थोडं मी टेक्निकल टीमशी बोलतोय तर ते व्हॉइसचं आपण बघू कसं मॅनेज करू शकतो युट्यूबवरचं. नाही ते समजलं, म्हणूनच मी म्हटलो एक दोन दिवस आपण एक अर्धा तास लवकर कनेक्ट केला ना तर तुमचे जे पण आतापर्यंत सिलेबस आहे ते कव्हर होऊन जाईल. ओके, तर मी केव्हा, उद्या म्हणजे 8:30 रेडी राहू का? हो, 8:30 रेडी राहू. मला फक्त एक मेसेज टाका, पण आता तोपर्यंत तुम्ही अटेंड करू शकता, पण काहीच समजत नाही समजत सर, कारण की बेसिकच माझा कन्सेप्ट क्लिअर नाही ना. ओके, नाही ते करून देईल मी, त्याचा काही इश्यू नाही.
कारण बेसिक होऊन जाईल, एक दोन दिवसामध्ये ना पूर्ण तुमचा बॅकलॉग क्लिअर होऊन जाईल. ओके ठीक आहे. ओके बरं, बाकीच्यांना समजलंय ना की काय चालू आहे. ठीक आहे. हो सर. ओके आता बघा, एक ऑप्शन आपण कसं करतो माहितीये का, आता मला पाहिजे क्वार्टर, म्हणजे कोणत्या क्वार्टर मध्ये हे आहे. जानेवारी बघा, युजली ना एका वर्षाचे चार क्वार्टर असतात. ठीक आहे, म्हणजे तीन तीन महिन्याचे एक एक क्वार्टर असतं. जसं की इंडियामध्ये एप्रिल पासून फॉलो होतो फायनान्शियल इयर पासून फर्स्ट क्वार्टर, पण युजली युएस टाइम मध्ये जे हे कन्सिडर करतात ना पॉवर पॉवर बी आहे ते, तर ते कसं करतात, एप्रिल सॉरी जानेवारी फेब्रुवारी आणि मार्च हा क्वार्टर वन झाला, मग एप्रिल मे जून हा क्वार्टर टू, असं तीन तीन महिन्यामध्ये चार क्वार्टर डिवाइडेड असतात. आता मला पाहिजे क्वार्टर. ठीक आहे, तर मी परत इथे डेट मध्ये जाणार आणि मी म्हणणार क्वार्टर ऑफ द इयर. ठीक आहे, कोणत्या क्वार्टर मध्ये ही डेट येते का, कारण अगेन हे बघा, आपण याच्यामध्ये ना एक इमॅजिनेशन, थोडंसं व्हिज्युअलायझेशन करा, आपण हे का काढतोय, म्हणजे फक्त करायचे म्हणून नाही करत आहे, एक तर डेटच्या बेसिसवर आपण व्हिज्युअलायझेशन करू शकतो, प्लस इयरच्या बेसिसवर करू शकतो की कोणत्या इयरमध्ये किती जास्त सेलची व्हॅल्यू आहे, आणि आपण कंपॅरिझन करू शकतो व्हॅल्यू वाईज ॲज वेल ॲज पर्सेंटेज वाईज. सिमिलरली जसं मी तुम्हाला म्हटलो, जर लाईन ग्राफ आपल्याला काढायचा पूर्ण जानेवारी टू डिसेंबरचा, तर मला हे समजू शकतं की कोणत्या मंथमध्ये माझी सर्वात जास्त सेल आहे, म्हणजे मी त्या मंथमध्ये फोकस करेल की बाबा या मंथमध्ये माझी सेल आहे आणि बाकी कोणत्या मंथमध्ये सगळ्यात कमी आहे, तर तिथे आपण कसं इन्क्रीज करू शकतो. म्हणून हा मंथ नेम घेतलाय. हा मंथ नेमचा लॉजिक समजलं का आपण का घेतोय, म्हणजे देर इज अ रिझन बिहाइंड इट, आपण उगच ऍड नाही करत आहे कॉलम्स. ठीक आहे, तर हे क्लिअर. ओके ठीक आहे, पुढे जाऊ. अगेन डेट कॉलम सिलेक्टेड, मला पाहिजे क्वार्टर, तर मी जाणार डेट अगेन ऑप्शन मध्ये आणि क्वार्टर ऑफ द इयर, की कोणत्या क्वार्टर मध्ये तो इयर आहे. राईट, आता आय होप सो तुम्ही हे सगळे ट्राय करून पाहिलेत का ऑप्शन्स, एंड ऑफ मंथ, स्टार्ट ऑफ मंथ, बाकी काय काय याच्यामध्ये ऑप्शन आहेत ते. हॅलो, थोडं रिस्पॉन्ड करा, कारण मला समजत नाही ऍक्च्युली तुम्हाला समजतंय का नाही समजत आहे, आणि जर नसेल समजत तर डाऊट्स पण विचारू शकता. ठीक आहे, आपण पुढे फॉरवर्ड करू. ठीक आहे, तर मला काढायचं क्वार्टर, तर मी आता म्हटलो इथे क्वार्टर ऑफ द इयर. ठीक आहे, मी म्हटलो क्वार्टर ऑफ द इयर, बघा एक कॉलम ऍड झाला जो मला सांगतोय, बघा जानेवारीमध्ये फर्स्ट क्वार्टर आहे म्हणून वन आलाय. ठीक आहे, तसं फेब्रुवारीमध्ये पण वन, आता मार्चमध्ये पण वन, कारण तीन महिन्याचा क्वार्टर असतो. आता जर चौथ्या महिन्यात गेल्या ना तर क्वार्टर तुमचा चेंज होत आहे. राईट, पण आता समजा एक अशी रिक्वायरमेंट आहे की मला हा जो क्वार्टर आहे ना याच्या पुढे क्यू पाहिजे, कारण जर तुम्ही जर न्यूजपेपर येते रीड करत असाल तर युजली कसं असतं क्वार्टरमध्ये क्यू वन क्यू टू असं मेन्शन असतं. राईट, तर तसं जर मला याच्या पुढे क्यू ऍड करायचं तर मी काय करू शकतो, तर एक हे बघा इथे एक ऑप्शन आहे ऍड कॉलम मध्ये, मला एक न्यू कॉलम ऍड करायचं, इथे म्हणतो आपण कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स. ठीक आहे, हा एक कॉलम असतो कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स, याच्या हा ड्रॉप डाऊन जेव्हा मी क्लिक करतो ना, आता मी सिलेक्ट केलंय क्वार्टर. राईट, तर मला फ्रॉम सिलेक्शन म्हणायला लागेल, कारण मी क्वार्टर सिलेक्ट केलंय, तर मी इथे म्हणणार फ्रॉम सिलेक्शन, तर एक अशी विंडो ओपन होईल. आता हे काय करतोय मी दाखवून देईल. ठीक आहे, हे दुसऱ्यांदा परत ओपन करेल मी, बट जस्ट एक लक्ष द्या, हा इम्पॉर्टंट कॉन्सेप्ट आहे. ठीक आहे, आता मला इथे काय पाहिजे, कुठे गेलं एक सेकंड, हे बघा हे क्वार्टर आहे, तर मला क्यू वन पाहिजे, किंवा मी लिहितो क्यू टी आर वन, म्हणजे स्पेसिफिकली मेन्शन होईल की हा क्वार्टर आहे, तर मी इकडे क्लिक करणार आणि मी लिहिणार क्यू टी आर डॅश वन. ठीक आहे, आणि मी म्हणणार एंटर. तर बघा तो बाय डिफॉल्ट ना इकडे ग्रेडेड तुम्हाला दाखवतोय, जसं एक्सेलमध्ये दाखवतो ना की क्वार्टर वन आहे फर्स्ट मध्ये. ठीक आहे, आता बघा इथे क्वार्टर टू आहे, एप्रिल मंथ आहे म्हणून क्वार्टर टू आहे. तर हे असं मेन्शन आहे. ठीक आहे, आता हे मर्ज म्हणून आता मी म्हणणार ठीक आहे ओके म्हणा, मी म्हंटल इथे ओके, तर एक न्यू कॉलम ऍड होईल. ठीक आहे, आता कोणत्याही कॉलमला जर तुम्हाला रिनेम करायचं असेल तर हा जो कॉलम नेम आहे याच्यावर तुम्ही डबल क्लिक करायचं, आणि समजा मी इथे म्हणेल क्यू टी आर स्पेस कॉलम,
ठीक आहे. मग मला इथे क्वार्टर जे 1 2 3 आहे, कारण हे 1 2 3 आहे ना फक्त क्वार्टर, हे मी व्हिज्युअलायझेशन मध्ये नाही दाखवू शकत कारण फक्त नंबर येईल. पण जर मी इकडं क्यूटीआर दाखवलं तर मी ते दाखवू शकतो, राईट. आता याच्यामध्ये हा पॉइंट समजला का, हे जे ट्रान्सफॉर्मेशन केलं मी, का एकदा परत करू. रिपीट सर, रिपीट. ठीक आहे, आता बघा मी परत क्रॉस करतो टू गो टू द प्रिव्हियस स्टेप. आता माझं रिक्वायरमेंट काय माहितीये का, मला माझ्या मॅनेजरनी सांगितलंय की मला क्वार्टर पाहिजे, बट आता मी जेव्हा इथे क्वार्टर एक्स्ट्रॅक्ट केलं तर फक्त इकडे नंबर्स येत आहेत. तर जेव्हा मी व्हिज्युअलायझेशन मध्ये समजा एक वेळ ना फिल्टर म्हणून टाकेल तर मला समजणार नाही कोणत्या क्वार्टरचं, कारण फक्त नंबर आहे ना हे. तर थोडं स्पेसिफिक, जर समजा मी क्यू टाकलं किंवा क्वार्टर टाकलं तर थोडं काय म्हणतात, बेसिकली तुम्ही अंडरस्टँड करू शकता की क्वार्टर वनचा डेटा असेल म्हणून. मग यासाठी आपण काय करू शकतो, इन सिम्पल, जर समजा तुम्हाला क्यूच्या जागी 1 दाखवायचा, किंवा अजून एक मी हे पण म्हणू शकतो, अजून एक आपण करू ट्राय. ठीक आहे, मी म्हणेल इकडे किंवा एक पहिलं क्वार्टरचं करू नंतर मी मंथचं पण करतो, म्हणजे तुम्हाला समजून जाईल. ठीक आहे, आता डेट सिलेक्टेड मी म्हणणार, सॉरी मला क्वार्टर मध्ये चेंज करायचं, राईट, कारण क्वार्टरचं Q1 करायचं म्हणून मी क्वार्टर सिलेक्ट करतो. आता इथे एक ऑप्शन आहे बघा, कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स, राईट. ह्याच्यामध्ये ड्रॉप डाऊन केलं तर दोन ऑप्शन, फ्रॉम ऑल कॉलम्स आणि फ्रॉम सिलेक्शन. फ्रॉम सिलेक्शन म्हणजे जे पण सिलेक्ट केले आपण कॉलम, तर मी सिलेक्शन म्हणेल कारण मी क्वार्टर मला चेंज करायचं आहे. मग मी फ्रॉम सिलेक्शन मध्ये जाणार, एक असं विंडो ओपन होईल. ठीक आहे, इथे थोडं स्क्रोल डाऊन केलं, इकडे क्वार्टर आला. मला काय पाहिजे आता, मला यावेळेस पाहिजे Q1 फक्त, तर मी इकडे क्लिक करणार आणि मी म्हणणार Q आणि 1, म्हणजे क्वार्टर 1 दाखवते मला. इथपर्यंत क्लिअर? हॅलो, ठीक आहे. मग मी Q1 दाखवणार आणि मी म्हणणार एंटर. बघा मी एंटर म्हटलं ना तर बाय डिफॉल्ट खालचे जे पण ऑप्शन आहेत ते आलेत, म्हणजे तुम्ही स्क्रोल डाऊन करायचं आणि समजायचं जे पण आपण ऑपरेशन परफॉर्म केलंय ते बरोबर आहे का. तर बघा 1 साठी तर सगळं दाखवतंय, आता एप्रिल मंथ चालू झाला तर सेकंड क्वार्टर चालू झालं म्हणून इथे Q2 दाखवते. ठीक आहे, एव्हरीथिंग इज ओके, मी इथे ओके म्हणणार. मग एक न्यू कॉलम तयार होईल ज्याचं नाव असेल Q1, आणि मग सिम्पली मला काय करायचं आहे, इथे फक्त मी डबल क्लिक जेव्हा करतो एका कॉलमवर तेव्हा मला फक्त काय नाव देऊ, समजा क्वार्टर नेम, क्वार्टर नेम म्हणेल आणि मी एंटर म्हणेल. तर हे Q1 आलं. तर हे Q1 का काढलं समजलं का आपण, किंवा कसं काढलं? ठीक आहे, अजून एक आपण काय करू बघा. आता समजा ना, अजून एक प्रॅक्टिस साठी ना मी डेट मध्ये गेलो. ठीक आहे, आता मी परत काय म्हंटलो, मंथ. जर मी मंथ म्हंटलो ना तर मला फक्त एक मंथचा नंबर दिसेल बघा, कोणतं मंथ आहे कोणतं नाही. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर? आता मला काय एक रिक्वायरमेंट आहे अशी, मी म्हंटलो की कोणत्या मंथ मध्ये येत आहे, कारण समजा जानेवारी फेब्रुवारी माझ्याकडे नाहीये, तर मला जर कोणाला दाखवायचं असेल मंथ 1 मंथ 2, तर मी परत युझिंग दिस कसं करू शकतो. परत हे बघा, सिलेक्टेड मंथ कॉलम, त्याच्यानंतर मी जाणार कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स, आता फ्रॉम सिलेक्शन कारण मंथ मध्ये चेंज करायचं, मग मी जाणार मंथ मध्ये फ्रॉम सिलेक्शन मध्ये. ठीक आहे, एक असं विंडो ओपन होणार, राईट. मग इथे कॉलम 1 आहे बघा, इथे थोडस हे स्क्रोल करायचं, राईट. इथे मी करणार डबल क्लिक केलं, मी समजा म्हंटलो मंथ, ठीक आहे, आणि 1 म्हंटलो आणि मी एंटर दाबलं. तर बघा मंथ 1 येत आहे, जिकडे पण जानेवारी आहे, जिथे फेब्रुवारी आहे तिकडे मंथ 2 येत आहे, राईट. तसंच जिकडे आता समजा मार्च चालू झालाय बघा, इथे मार्च आहे, इथे मार्च आहे तर मंथ 3 येत आहे. तर ठीक आहे, जे आपण केलंय ना ते बरोबर आहे, मग इथे म्हणायचं ओके. तर हे एक ऑपरेशन समजलं का आपण कसं करू शकतो. येस, बाकी प्रियंका तुम्हाला समजलं? ज्ञानेश्वर, विष्णू, सोमेश्वर, पवन, हो हो, ऍक्च्युली माझं तेच आहे की आता मी हे केलं ना तर तुम्ही ट्राय करून पहा. आता तुम्ही ऑनलाईन आहे, कोणीतरी स्क्रीन शेअर करा आणि मला दाखवा. येस, कोणी करा स्क्रीन शेअर. थांबा, मी स्टॉप करू का स्क्रीन शेअर?
हॅलो, कोण करते? प्रियंका तुम्ही करताय का स्क्रीन शेअर? हॅलो. हो सर करते. हा एक सेकंड, हा मी स्क्रीन स्टॉप करतो. हो कॅरी ऑन. प्रियंका स्क्रीन शेअर करू शकता तुम्ही? करताय ना? हे बघा, इथे एक ऑप्शन आहे प्रेझेंट नाव म्हणून, ते असं अपवर्ड एरो आहे स्माइलीच्या शेजारी, त्याच्यावर क्लिक केलं ना की तीन ऑप्शन होतात, क्रोम टॅब, विंडो आणि एंटायर स्क्रीन. तर एंटायर स्क्रीन वर क्लिक करायचं, तिकडे असं एंटायर स्क्रीनचं एक छोटी स्क्रीन दिसते तुम्हाला, त्याच्यावर क्लिक करून शेअर म्हणायचं. हा राईट, चालेल स्क्रीन शेअर. ओके चेक करा. ठीक आहे, वॉटर टू. समजलं ना तुम्हाला कसं करायचं? बरोबर आहे ना? पण हो हो बरोबर आहे, बरोबर आहे. एकदा तुम्ही, हा बरोबर आहे, बाकी सगळ्यांना समजलंय ना? स्टुडंट्सला बाकी सगळे रिस्पॉन्ड करा थोडं. हॅलो. ओके पवनला समजलंय. ठीक आहे ठीक आहे, मग आपण नेक्स्ट नेक्स्ट कॉन्सेप्ट कडे जाऊया. ठीक आहे एक मिनिट, मी स्क्रीन शेअर करतो. ठीक आहे, इथपर्यंत क्लिअर सर्वांना? मग आपण आता सेकंड जो टेबल आहे तो इम्पोर्ट करूया. ठीक आहे, तर आता मला बघा, सेकंड टेबल परत इम्पोर्ट करायचं असेल, होम टॅब मध्ये जायचं, परत न्यू सोर्स, म्हणजे आता मला नवीन टेबल करायचं, म्हणजे नवीन सोर्स इम्पोर्ट करायचं. फुल स्क्रीन नाही शो होते सर. फुल स्क्रीन नाही दिसत आहे का? आता दिसतेय? हो सर. ओके ठीक आहे, तर हे बघा, आता आपण इथे आलो, पहिला कॅलेंडर टेबल आपला झाला लोड करून, अजून काय अडिशनल तर नाही येत, दिस इज इनफ लाईक. ठीक आहे, बाकीचे जे पण ऑप्शन आहेत ना डेट अँड टाइम मध्ये, हे सर्व तुम्ही करून बघा इथे. पण याच्यामध्ये रेलिव्हंट हेच होतं की मला हा अजून एक आपण हे करू शकतो. ठीक आहे, एक ऑप्शन राहिलंय, समजा डेट, मी अगेन डेट मध्ये गेलो. ठीक आहे, मी म्हटलो मला ऍड कॉलम करायचंय आणि मला हे समजायचंय की फर्स्ट ऑफ जानेवारीला कोणता डे होता. ठीक आहे, तर विच इज द डे ऑन दॅट फर्स्ट ऑफ जानेवारी किंवा 2 जानेवारीला, तर मी परत डेट मध्ये जाणार. मी तर डेटचा जो ड्रॉप डाऊन आहे तो ड्रॉप डाऊन करणार आणि मला काय पाहिजे, डेचा नेम. ठीक आहे, तर मी इथे गेलो डे मध्ये. अच्छा, डे मध्ये मला फक्त नंबर भेटतो, एक सेकंड. एक मिनिट. डेज ओके, हा कोणता डे आहे त्या वर्षाचा ते दाखवत आहे. तर मला हे पण नाही पाहिजे, मला काय पाहिजे, मला पाहिजे डे नेम. ठीक आहे, ओके ठीक आहे, आपण डेचं बघू. एक सेकंड मला चेक करावं लागेल, तोपर्यंत आपण हे नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. पण आता मला काय करायचंय, नेक्स्ट जो पण सोर्स आहे किंवा नेक्स्ट टेबल आहे तो मला इम्पोर्ट करायचा याच्यामध्ये. ठीक आहे, तर मी जाणार न्यू सोर्स मध्ये. अगेन माझ्याकडे आहे इथे सीएसव्ही फाईल, म्हणून मग मी सिलेक्ट करणार सीएसव्ही ऑप्शन. ठीक आहे, मी म्हणणार न्यू सोर्स, आय से टेक्स्ट ऑर सीएसव्ही.
आता मी सेकंड लोड करायची आहे मला, ठीक आहे. आता मी कोणता टेबल लोड करतोय? कस्टमर टेबल. तर मी इथे करणार कस्टमर आणि मी म्हणणार ओके. हे बघा, असं परत जेव्हा पण आपण कोणता पण लोड करतो ना, एक प्रिव्ह्यू विंडो दिसतो आपल्याला, ठीक आहे. त्याच्यामध्ये पूर्ण जो पण तो टेबल आहे त्या टेबलमध्ये काय काय आहे, काय जे पण कॉलम्स आहेत ते दिसतात, प्लस कोणतं डिलिमिटर आहे, पहिले 200 रोज दिसतात. आणि मी आता इथे मी ओकेच म्हणणार, इथे परत लोड आणि ट्रान्सफॉर्म याच्यासाठी नाही आलं, कारण आपण ऑलरेडी कुठून हे केलंय, न्यू सोर्स आपण ऑलरेडी केलंय पॉवर बीआय क्वेरी एडिटर मधून. तर क्वेरी एडिटर मध्येच आपण ट्रान्सफॉर्मेशन करतो, म्हणून इथे लोड आणि ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन नाही आलंय, ठीक आहे. मग इथे मी डायरेक्ट म्हणणार ओके. ठीक आहे, ठीक आहे. हे नाही समजलं का कोणाला, मी परत डिलीट करून दाखवतो. समजा मी डिलीट केला कॉलम, ठीक आहे. आता मला काय करायचं आहे, हा एक टेबल आहे माझ्याकडे, राईट, कॅलेंडर टेबलचा. मला दुसरा लोड करायचा आहे, तर मी काय करणार, होम टॅब मध्ये मी आपण आहे पॉवर क्वेरी एडिटर मध्ये, ठीक आहे. कोणता पण न्यू सोर्स करायचा आहे किंवा, हे बघ इथे लिहिलंय क्रिएट क्वेरीज बाय इम्पोर्टिंग डेटा फ्रॉम अ न्यू सोर्स. तर मी इथे ड्रॉप डाऊन मध्ये जाणार न्यू सोर्स मध्ये. आता आपली जी फाईल आहे ना, हे बघा इथे या लोकेशनला, दिस इज इन द फॉर्मॅट ऑफ सीएसव्ही, यानी की कॉमा सेपरेटेड व्हॅल्यू, ठीक आहे. तर मग मी काय करणार, मी इथे जाणार, मी म्हणणार न्यू सोर्स आणि मला टेक्स्ट सीएसव्ही ऑप्शन करायचंय, कारण अगेन प्रशांत हे तुमच्यासाठी आहे, राईट, न्यू स्टुडंट साठी. जर मी एक्सेल म्हटलो ना इकडे, तर इथे ती फाईलच दिसणार नाही, बिकॉज हे सगळं सीएसव्ही आहे म्हणून, राईट. म्हणून जे पण आहे ना, काय म्हणतात, समजा आता एक सेकंड, हा समजा सीएसव्ही फाईल आहे तर सीएसव्हीचाच ऑप्शन सिलेक्ट करावा लागेल. दुसरं कोणतं जरी केलं, समजा मी कोणतंही केलं, वेबचं जरी केलं आणि इथे गेलो ना, ऍक्च्युली तर इथे डिरेक्टली लिंक हे करायची, पण जर इन केस तुमच्याकडे कोणती एचटीएमएल फाईल येते असेल किंवा काय, तर ती पण तुम्ही ऍक्सेस करण्यासाठी तुम्हाला वेबच्या ऑप्शन मध्येच जावं लागेल. तर माझं म्हणायचं कन्क्लुजन हे आहे की तिकडे जर आपली सीएसव्ही आहे तर यू विल हॅव टू सिलेक्ट सीएसव्ही फाईल ओनली. बघा आता आपण सिलेक्ट केलं सीएसव्ही, म्हणून इकडे सगळे सीएसव्ही फाईल्स दिसत आहेत. आता सेकंड टेबल आपण कोणता लोड करणार, कस्टमर लुकअप, ठीक आहे. मी कस्टमर लुकअप म्हणणार आणि मी ओपन म्हणणार. अगेन महत्वाची गोष्ट हे की आपण इनिशियली होतो पॉवर बीआय डेस्कटॉप मध्ये, म्हणून आपल्याला दोन ऑप्शन येत होते, लोड आणि ट्रान्सफॉर्म, राईट. पण आता आपण आहे पॉवर क्वेरी एडिटर मध्ये, तर लोड आणि ट्रान्सफॉर्मचं ऑप्शन याच्यासाठी नाही येते डायरेक्टली, कारण आपण ओके म्हटलं तर डिरेक्टली तो ट्रान्सफॉर्मेशनच्या स्टेजला जाईल, ठीक आहे. हा पॉइंट क्लिअर सर्वांना, हा पॉइंट क्लिअर. हॅलो, ओके. तर मी आता बघा, ओके म्हटलं, तुमचा जो दुसरा टेबल आहे तो लोड झाला याच्यामध्ये, ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये सगळं दिसत आहे काय, तर पहिला तर एकच कॉलम होता म्हणून ठीक होतं. आता याच्यामध्ये बघा, एक सेकंड, हे रेकॉर्डिंगचं इथे शिफ्ट करतो. हा, दोन ऑप्शन आहेत. आता इथे जो आहे ना तुमचा प्रिव्ह्यू, हा जो पण टेबल तुम्हाला दिसतोय संपूर्ण, दिस इज ओनली फॉर 1000 रोज. इथे एक ऑप्शन आहे बघा, इथे कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन टॉप 1000 रोज, म्हणजे तुमचा आत्ता जो डेटा दाखवतोय, रोज तर सगळे आहेत पण तुम्हाला प्रिव्ह्यू बेसिसवर फक्त 1000 रोजच दाखवतात. जर तुम्हाला पूर्ण डेटा सेट बघायचा असेल तर याच्यावर क्लिक करायचं. इथे बघा अजून एक ऑप्शन आहे, कॉलम प्रोफाइलिंग बेस्ड ऑन एंटायर डेटा सेट. इथे क्लिक केलं तर तुमचा जो पण एंटायर डेटा सेट आहे तो सगळा लोड होतो, ठीक आहे. हा सगळा लोड झाला बघा. पण आता मी इथे टॉप 1000 ठेवेल, ठीक आहे, फॉर टाइम बी. आता बघा मला काय म्हणायचं होतं, डिस्टिंक्ट आणि युनिक याच्यामध्ये काय डिफरन्स होता तो एकदा परत न्यू स्टुडंट जे आहेत त्यांना सांगून देतो. हे बघा, डिस्टिंक्ट म्हणजे काय, की हा जो फर्स्ट नेम आहे याच्यामध्ये 428 डिस्टिंक्ट आहेत, म्हणजे 428 टोटल वेगवेगळे नाव आहेत. म्हणजे आपले कसे मीटिंग मध्ये 9 स्टुडंट आहेत, तसे या फर्स्ट नेम मध्ये 428 नेम्स आहेत, ठीक आहे. म्हणजे जॉन वगैरे हे जेवढे नाव असतील ना तेवढे टोटल 428 आहे, पण त्याच्यामधले 176 युनिक आहेत, म्हणजे 176 असे नाव आहेत जे रिपीट नाही झालेत,
म्हणजे बघा तुम्हाला सांगतो, समजा आता मी इथे फिल्टर लावलं, ठीक आहे, मी इथे आरएन सिलेक्ट केलं आणि मी ओके म्हणालो, तर आरएन आहे ना हे एक डिस्टिंक्ट नाव आहे. बघा इकडे आले, एक डिस्टिंक्ट नाव म्हणजे एक नाव आहे पण ते युनिक नाही, कारण आरएन किंग आहे, आरएन शर्मा आहे, मल्टिपल म्हणजे लोकांचं नाव, एवढे लोकांचं नाव ज्यांचं आरएन आहे पण सरनेम वेगळा आहे, म्हणून ते आरएन जे नाव आहे ना ते डिस्टिंक्ट आहे पण इट इज नॉट युनिक. ठीक आहे, तर हे समजलं का? आता असं कोणतं तरी नाव असेल याच्यामध्ये, जर मी फिल्टर लावला कोणतं नाव आहे समजा, हे आहे उसका बघू, हे बघा हे पण डिस्टिंक्ट आहे पण युनिक नाही. युनिक जेव्हा इथे वन दाखवेल तेव्हा, जेव्हा हे समजा कॅरली एकच नाव असेल, कॅरली काहीतरी, आता सध्या तुम्हाला थोडं चेक करावं लागेल कोणतं युनिक आहे, पण जे पण डिस्टिंक्ट आणि युनिकचा जो पण आहे डिफरन्स तो समजला का? हो. ओके, बाकी सर्वांना ठीक आहे. ठीक आहे सो इथपर्यंत क्लिअर सगळे? आता बघा तिकडे आपल्याकडे एकच हे होतं, म्हणजे एकच कॉलम होतं म्हणून आपण तेवढं अनालाइज करू नाही शकलो. याच्यामध्ये काय बघा, इथे कस्टमर किंवा सिलेक्ट केलं तर तुमचा हा जो व्ह्यू मध्ये आहे ना, आता मी कॉलम क्वालिटी आणि कॉलम डिस्ट्रीब्युशन एंड केलं तर फक्त असं दिसतंय, जो नॉर्मल आपला एक्सेल मध्ये जो टॅब्युलर व्ह्यू असतो ना तसं दिसतंय. पण याच्यामध्ये फंक्शनॅलिटी काय देतं पॉवर बीआय मध्ये, जर मी कॉलम क्वालिटी मध्ये गेलो तर मला डिरेक्टली इकडे दिसतंय की बाबा माझे जे पण आहेत ना टोटल हे सगळे लाईक व्हॅलिड आहेत, म्हणजे सगळे युनिक आहेत व्हॅल्यूज. ठीक आहे, कुठे एमटी व्हॅल्यूज नाही, कुठे काय नाही, इथे प्रिफिक्स मध्ये दिसतात एमटी व्हॅल्यूज. म्हणून बघा इथे दाखवतंय एमटी व्हॅल्यूज किती आहे, 9, विच इज लेस दॅन 1%. ठीक आहे, आता इथून जर तुम्ही डिरेक्टली रिमूव्ह म्हटले तर ते एमटी व्हॅल्यूज निघतील, पण आपण कधी पण डेटा रिमूव्ह करत नाही अनलेस अँड अंटिल इट इज द लास्ट ऑप्शन डेटा रिमूव्हचं. आपण काही क्लब करतो किंवा काही वेगळे परफॉर्म ऑपरेशन परफॉर्म करतो पण वी डू नॉट डिरेक्टली रिमूव्ह एमटी व्हॅल्यूज. हा पॉइंट क्लिअर? हा पॉइंट क्लिअर सर्वांना? हो सर. ओके, तर हे बघा इथे आहे. आता इथे मला काय करायचं माहितीये का, एक माझी अशी रिक्वायरमेंट आहे की फर्स्ट नेम आहे आणि लास्ट नेम आहे. आता मला ना समजा माझ्या मॅनेजरनी सांगितलं, म्हटलं एक असं कॉलम मला पाहिजे ज्याच्यामध्ये एक फुल नेम दिसायला पाहिजे दोन्ही याचं. ठीक आहे, तर आता मला दोन्ही हे दोन्ही सिलेक्ट करायचे. आता हा मेन महत्वाचं, जर फर्स्ट नेम आणि लास्ट नेम दोन्हीला एक सिंगल कॉलम मध्ये करायचे तर पहिली गोष्ट मला दोन्ही कॉलमला सिलेक्ट करावं लागेल. दॅट इज द फर्स्ट स्टेप. कोणत्याही कॉलमवर तुम्हाला ऑपरेशन करायचं असेल तर तो कॉलम सिलेक्टेड पाहिजे. तर मी काय करणार, फर्स्ट नेम आणि लास्ट नेम हे दोन्ही सिलेक्ट झाले. ठीक आहे, हे दोन्ही सिलेक्ट केले मी. ठीक आहे, आता मला पाहिजे एक असा कॉलम ज्याच्यामध्ये फुल नेम असेल, म्हणजे जॉन यांग, हे काय युजीन हुआंग वगैरे. ठीक आहे, तर मी काय करणार, हे बघा इथे आता तुम्ही एक समजू शकता, टेक्स्ट कॉलम आहे बघा, दोन्हीचे जे पण डेटा टाईप आहे. तत्पूर्वी आपण काय बघू माहितीये का, हे करण्याच्या आधी डेटा टाईप सेम आहे का, हे माझं राहून गेलं राईट. तर कॉलमचे नेम सेम आहेत. ठीक आहे, इथे काय आलं नाही, जसं की मागे कसं ज्यांनी इम्पोर्ट केलं त्यांना ते हेडरचा इश्यू आला का कोणाला, ज्यांनी पण इम्पोर्ट केलं फर्स्ट टेबल कोणालाच इश्यू नाही आला का? ठीक आहे, तर कधी कधी इश्यू हा येऊ शकतो, जसं प्रशांत तुम्हाला दाखवून देईल मी. ठीक आहे, नेक्स्ट एक जे पण आपण आधी कनेक्ट करू तेव्हा. पण हे बघा आता आपण एक ऑपरेशन करू, मला फर्स्ट नेम आणि लास्ट नेम पासून एक फुल नेम म्हणून कॉलम पाहिजे. तर मी काय करणार, कंट्रोल दाबणार, मी पहिला फर्स्ट नेम सिलेक्ट करणार आणि मी लास्ट नेम सिलेक्ट करणार. ठीक आहे, आता बघा दोन्हीचे डेटा टाईप आहेत टेक्स्ट, टेक्स्ट आहेत म्हणून डेट टाइम ग्रेडेड आउट. ठीक आहे, नंबर नाहीये म्हणून नंबर पण दिसत नाही आपल्याला. इथे एक मर्ज कॉलम म्हणून ऑप्शन आहे, बघा काय म्हणताय, क्रिएट अ न्यू कॉलम बेस्ड ऑन द कॉन्कॅटिनेशन. कॉन्कॅटिनेशन म्हणजे जॉईनिंग ऑफ द करंटली सिलेक्टेड कॉलम, म्हणजे हे दोन कॉलमला मला सिलेक्ट करून एक सिंगल कॉलम बनवायचा आहे. तर मी काय म्हणणार, मर्ज, मी म्हणालो मर्ज. आता ते विचारणार बाबा मर्ज कशावरून करायचंय, तर इथे नंबर ऑफ हे आहेत, मी म्हणणार स्पेस, कारण फर्स्ट नेम स्पेस लास्ट नेम असतं युजली राईट. मी काही युज करू शकतो, समजा मी इकडे म्हटलो कॉमा,
कॉमा करायचा आणि एक कॉलम नेम दिला फुल नेम, ठीक आहे, आणि मी ओके म्हणालो. तर एक एक हे बघ, एक स्टेप पण तुमचा ऍड होतोय प्लस, आणि जो पण तुमचा कॉलम ऍड होतोय ना ऍड कॉलम मध्ये, तो मधी कुठेही येत नाही, तो डिरेक्टली इथे एंडला येतो. हा इम्पॉर्टंट पॉइंट आहे, ठीक आहे, मधी कुठेही येत नाही, डायरेक्टली एंडला येतो. आता बघा इकडे कसं आलं, जॉन कॉमा यांग, ठीक आहे, कारण मी जो सेपरेटर युज केला होता तो कॉमा केला होता म्हणून इकडे कॉमा आलाय. पण आता हे बघा, मला कॉमा नको आहे कारण युजली आपलं जे फर्स्ट नेम लास्ट नेम असतं ते कसं असतं, फर्स्ट नेम स्पेस लास्ट नेम. तर इथे बघा, इथे अप्लाइड स्टेप्स म्हणून हे आले, ठीक आहे, मी क्रॉस करू शकतो. पण अजून एक ऑप्शन आहे इकडे बघा, सेटिंग्सचं ऑप्शन आहे असं टूल सारखं, हे दिसतंय नटचं ऑप्शन सगळ्यांना दिसतंय. हा तर याच्यामध्ये मी क्लिक करणार, म्हणजे मला चेंज करायचं, राईट. आता मी इथे कॉमा सिलेक्ट केलं होतं, मी इथे म्हणणार स्पेस, मला स्पेस नाही पाहिजे, आणि मी म्हणणार ओके. तर बघा स्पेस झालं, ठीक आहे, हा पॉइंट क्लिअर. अच्छा बरं, तुम्ही करताय ना सोबत जे पण आहेत बाकीचे, प्रियंका जर दिसली, बाकी पवन, ज्ञानेश्वर, तुम्ही करताय ना, सोमेश्वर, विष्णू, ओके ठीक आहे, ठीक आहे. तो हे झालं फर्स्ट फर्स्ट ऑपरेशन कस्टमर टेबलचं, ओके. आता आपण करू नेक्स्ट ऑपरेशन. आता ना माझी एक रिक्वायरमेंट आहे, असं माझी रिक्वायरमेंट काय माहितीये का, की एक सेकंड ना, हे बघा हा ईमेल ऍड्रेस आहे, मला फक्त ना हे जे पण ऍट द रेट आहे त्याच्या आधी जे पण आहे ना ते एक्स्ट्रॅक्ट करायचं फक्त. रिक्वायरमेंट समजली काय, म्हणजे हा जो ईमेल आय डी आहे ना, मला माझा मॅनेजर म्हटला मला हे बाकीचं, समजा आता इथे आहे ऍट द रेट इन्फोसिस डॉट कॉम, तर मला हे नकोय कारण सगळ्यांचं जे पण डोमेन नेम आहे ना ते सेम आहे. तर मला फक्त ऍट द रेटच्या पुढे जे पण आहे ना युजर आय डी त्या मेलचा, तोच फक्त एक्स्ट्रॅक्ट करायचा. ही आहे माझी रिक्वायरमेंट. रिक्वायरमेंट क्लिअर काय? हॅलो, ऍट द रेटच्या अगोदरचे तुम्हाला रिमूव्ह करायचे, राईट राईट, ऍट द रेटच्या आधीच मला पाहिजे, ठीक आहे. तर मग मी काय म्हणणार, मी म्हणणार एक्स्ट्रॅक्ट, ठीक आहे, एक्स्ट्रॅक्ट ऑप्शन मध्ये जाणार. आता तुम्ही परत चेक करा, इथे आहे ना नंबरचं जे पण आहे ते ग्रेडेड आउट आहे कारण आपला जो डेटा टाइप आहे तो एबीसी आहे, म्हणजे टेक्स्ट आहे. तर मला काय पाहिजे, हा बघा सिम्पल लॉजिक समजा, हे पूर्ण वर्क आहे, ह्याच्यामधलं मला फक्त एवढं पाहिजे, म्हणजे मला फक्त जॉन 24 हाच पार्ट पाहिजे. तर मला एक्स्ट्रॅक्ट करावं लागेल, तर मी समजा म्हंटलो इकडे एक्स्ट्रॅक्ट, आणि मी काय म्हंटलो टेक्स्ट बिफोर डिलिमिटर म्हणतो. आता हे कसं युज करतात ते मी दाखवतो, ठीक आहे. मी म्हंटलो इथे टेक्स्ट बिफोर डिलिमिटर, म्हणजे इकडे बघा काय देते, क्रिएट अ न्यू कॉलम कंटेनिंग द टेक्स्ट दॅट अकर्स बिफोर अ डिलिमिटर. म्हणजे एक लॉजिक आपण हे लावू शकतो की हे बघा इथे सगळीकडे ऍट द रेट आहे, तर ह्याला जर आपण डिलिमिटर म्हंटलं तर याच्या पुढचं जे पण आहे ते आपण एक्स्ट्रॅक्ट करू शकतो या ऑप्शननी. कसं दाखवून देईल हे बघा, टेक्स्ट बिफोर लिमिटर डिलिमिटर सिलेक्ट केलं मी, ते विचारतात कोणता डिलिमिटर पाहिजे. आता मला पाहिजे ऍट द रेटच्या आधीच, तर मी इथे म्हणणार ऍट द रेट, ठीक आहे, आणि मी म्हणणार ओके. आता बघा एक न्यू कॉलम ऍड झालाय जो मला फक्त ऍट द रेटच्या आधीच जेवढं होतं ते सगळं मला तेवढंच दिलंय फक्त. म्हणजे इन शॉर्ट, आता समजा माझं नाव आहे शुभम, मी एका कंपनी, समजा मी इन्फोसिस मध्ये, माझं जे पण एम्प्लॉय आय डी आहे 24, तर फक्त इथे काय दिसतंय, नेम ऑफ द एम्प्लॉय आणि त्याचं युजर आय डी किंवा एम्प्लॉय आय डी म्हणू शकता. तर हे असं एक्स्ट्रॅक्शनचं कसं करू शकतो आपण, समजलं का? परत एकदा दाखवतो मी ज्यांना समजलं नसेल. परत इथे गेलो, क्रॉस प्रिव्हियस टाइप, ठीक आहे. मला कशामधून एक्स्ट्रॅक्ट करायचं आहे, मला करायचं ईमेल ऍड्रेस. आता मी जेंडर सिलेक्ट करून चालेल का? नाही, तर मला ज्याच्यामुळे ट्रान्सफॉर्मेशन करायचं आहे किंवा ज्याच्या थ्रू ट्रान्सफॉर्मेशन करायचंय तो कॉलम सिलेक्टेड, दिस इज द फर्स्ट स्टेप. नंतर मी गेलो ऍड कॉलम मध्ये, मला एक्स्ट्रॅक्ट करायचंय कशामधून, ऍट द रेटच्या पहिलं जे पण आहे ते एक्स्ट्रॅक्ट करायचं, म्हणून मी म्हणणार टेक्स्ट बिफोर डिलिमिटर. तर मी इथे करणार टेक्स्ट बिफोर डिलिमिटर सिलेक्ट.
आता डिलिमिटर काय आपल्याकडे ऍट द रेट त्याच्या आधीचं पाहिजे म्हणून मग मी इथं म्हणून हा बोला सर ते आफ्टर आणि बिफोरचं जर केलं तर म्हणजे त्याचं अगोदरचं आणि नंतरच होतं बरोबर ऍक्च्युली टेक्स्ट बिफोर म्हणजे मला बघा टेक्स्ट बिफोर हे बघा इथे ऑप्शन काय समजा आता तुम्हाला ते पण करून दाखवतो हे बघ मी इथे काय म्हटलो टेक्स्ट बिफोर डिलिमिटर ठीक आहे म्हणजे मला ऍट द रेटच्या आधी पाहिजे जर मी टेक्स्ट आफ्टर केलं ना तर ऍट द रेटच्या नंतर जेवढे ते येईल हा आता समजा बघा मी तुम्हाला हे पण दाखवतो मी इथं म्हटलो टेक्स्ट आफ्टर डिलिमिटर आणि मी इथे डिलिमिटर टाकला परत ऍट द रेट ठीक आहे आणि मी म्हटलो ओके ते ऍडव्हान्स ऑप्शन मध्ये आहे कुठून करायचं नंबर ऑफ डिलिमिटर स्किप म्हणजे जर दोन ऍड करायचे असतील तर काय ते दाखवतो पण आपण पहिलं सिम्पल हे करू ठीक आहे ऍट द रेट म्हटलो आणि मी ओके म्हटलो तर जे पण ऍट द रेटच्या नंतरच आहे ना सगळ्यांचं आहे बघा ऍडव्हेंचर वर्क्स डॉट कॉम म्हणजे हे काय ऍक्च्युली हे डोमेन नेम आहे त्या कंपनीचं तर मला सगळीकडे फक्त तेच भेटेल हे बघा ऍडव्हेंचर वर्क्स डॉट कॉम सगळीकडे तेच भेटलं पण आता ऍज सच तुम्ही मला सांगा याचा यूज नाही आहे ना काय कारण जर माझी एक कंपनी असेल समजा कॉग्निझंट तर सगळ्यांचे कॉग्निझंट असून मला काय त्याच्यामध्ये म्हणजे इट इज ऑफ नो यूज फॉर मी मला काय यूज असू शकतं की ईमेल ऍड्रेसमध्ये मी जर अगेन आपलं जी रिक्वायरमेंट होती की टेक्स्ट बिफोर डिलिमिटर जर मी केलं तर मला तो एम्प्लॉईचं नाव आणि त्याचं एम्प्लॉई आय डी भेटतंय म्हणून जर मी इथे ओके मारलं तर बघा एक न्यू कॉलम येतोय जिथे फक्त तेवढं येतंय हे क्लिअर कसं केलं आपण राईट ठीक आहे ठीक आहे मग इथपर्यंत क्लिअर झालंय ना ओके तो आता आपण सध्या तरी इथे स्टॉप करू कारण ऍक्च्युली तुम्हाला समजतंय का जे सांगतोय ते कारण रिस्पॉन्स एक दोन स्टुडंट कडूनच येत आहे बाकीच्यांना समजतंय का आणि मेन म्हणजे सोबत करतायत का हो सर ओके राईट विष्णू तुमचं सॉल्व्ह झालं ना इशू हा सर होतंय सर थोडं थोडं पण कंटिन्यू सर ओके पण आता आज जे शिकवलं ते समजलंय ना हो सर ओके आणि आतापर्यंत जेवढं केलंय तुम्ही पण फॉलो करताय ना माझ्यासोबत का नाही हो सर मी परत अजून रेकॉर्ड लेक्चर बघून करतोय ओके ठीक आहे ठीक आहे ठीक आहे तर आपण काय करू माहितीये का ऍक्च्युली माझी पण एक क्लायंटची मीटिंग आहे सो आपण इथपर्यंतच आज डिस्कस करू उद्या जे पण आहे ना अजून ट्रान्सफॉर्मेशन ते आपण बघूया ठीक आहे सर ऐका ना ते हेडरची कन्सेप्ट काय समजली मला कशाची एक मिनिट मला काय प्रॉब्लेम आलाय कॉलम वन आले त्याच्यानंतर मला डेटा आलं होतं हा मग तेच म्हटलं होतं ते जे आहे ना तुम्हाला तेच म्हणाल होत जसं की ना आता युजली तर मी इम्पोर्ट केलं म्हणून त्यांनी बाय डिफॉल्ट सिलेक्ट केलं तुम्हाला तो वाला स्टेप दाखवू शकता का आला असेल तर हे बघा कधी कधी काय होतं माहितीये का ठीक आहे लक्ष द्या आता समजा मी सिलेक्ट केलं ठीक आहे सगळं मी होम मध्ये गेलो जेव्हा पण तुम्ही इम्पोर्ट केलं ना समजा आता तुम्ही कस्टमर लुकअप टेबल इम्पोर्ट केला तर कधी कधी बघा असं येतं काय तर जी माझी टायटल आहे ना कॉलमचं टायटल तो माझा फर्स्ट रेकॉर्ड मध्ये गेला इथे दिसतोय जसे की कस्टमर की इथे पाहिजे कॉलम वन मध्ये कॉलम वन कॉलम टू असं झालंय पण हे फर्स्ट रेकॉर्ड जो आहे ना तुमचा इथे असा येतोय आणि हे ऍक्च्युली चुकीचं आहे कारण माझं जे पण कॉलमचं हेडर आहे ना तो डायरेक्ट माझा फर्स्ट रेकॉर्ड आलाय तर मला जर हे चेंज करायचं असेल तर होम टॅब मध्ये बघा इथे ऑप्शन आहे यूज फर्स्ट रो एज हेडर म्हणजे हा जो फर्स्ट रो आहे त्याला मी हेडर म्हणून चूज करणार तर इथे जायचं तुम्ही ड्रॉपडाऊन मध्ये कुठे जाणार होम टॅब मध्ये इथे ट्रान्सफॉर्म म्हणून एक सेक्शन आहे बघा तिकडे यूज फर्स्ट रो एज हेडर इथे ड्रॉपडाऊन सिलेक्ट करायचं आणि यूज फर्स्ट रो एज हेडर म्हणायचं मग तुमचं परत जे आहे ते नॉर्मल मध्ये येतं समजलं प्रियंका तुम्हाला हा आता हे मी फक्त जस्ट ठीक आहे हे पण झालं ठीक आहे आज जेवढं शिकवलं इथपर्यंत क्लिअर झालं का म्हणजे आज आपण काय पाहिलं माहितीये का आज सगळ्यात आधी आपण कॅलेंडर टेबल मध्ये गेलो कॅलेंडर टेबल मध्ये काही आपण परफॉर्म ऑपरेशन परफॉर्म केले काही गोष्टी एक्स्ट्रॅक्ट केले जसे की डे झाला कोणता डे आहे त्याच्यानंतर कोणतं इयर आहे का तर आपल्याला फिल्टर लावायचं आहे कोणतं मंथ आहे का तर जे पण ट्रेंड दाखवायचं असेल चेंजेस ते आपण दाखवू शकतो प्लस
आपण जर क्वार्टर 1, 2, 3, 4 केले पण त्याच्या आधी काही टेक्स्ट असेल तर ते आपण कसं करतो, तर ते आपण हे बघा इथे क्वार्टर मध्ये जाऊन आपण ऍड कॉलम मध्ये जाऊन कॉलम फ्रॉम एक्झाम्पल्स मधून सिलेक्शन करून कसं करतो हे पाहिलं. त्याच्यानंतर आपण कस्टमर लुकअप टेबल इम्पोर्ट केला. कस्टमर लुकअप टेबल इम्पोर्ट केल्यानंतर आपण काय परफॉर्म केलं, आपण सगळ्यात आधी परफॉर्म केलं की मला फर्स्ट नेम लास्ट नेम आहे त्याच्यामध्ये माझी एक रिक्वायरमेंट आहे की जे पण फर्स्ट नेम लास्ट नेम आहे त्याच्यासाठी मला एक वेगळा कॉलम पाहिजे ज्याच्यामध्ये फुल नेम येईल. तर ते फुल नेमसाठी आपण काय केलं, आपण पहिले तर हे दोन सिलेक्ट केले आणि हे दोन सिलेक्ट केल्यानंतर आपण कशामध्ये गेलो, मर्ज कॉलम्स मध्ये. मग मर्ज कॉलम्स म्हटलं तर मग ते विचारतं कोणतं सेपरेटर पाहिजे, तर मी इथे सिलेक्ट केलं होतं स्पेस. मग आणि कॉलमचं नाव पण आपण देऊ शकतो. हे दोन गोष्टी झाले की आपण काय केलं, आपल्याला एक न्यू कॉलम भेटला ज्याच्यामध्ये आपण फुल नेम म्हणू शकतो. नंतर आपण काय पाहिलं तर एक अशी रिक्वायरमेंट होती की ईमेल ऍड्रेस मध्ये जे पण म्हणजे युजर एम्प्लॉईचं नाव आणि आयडी हे मला पाहिजे पूर्ण याच्यामध्ये. तर मी काय केलं, परत ईमेल ऍड्रेस सिलेक्ट केलं, त्याच्यानंतर मी एक्स्ट्रॅक्ट म्हटलो आणि जो ऍट द रेट आहे त्याच्या आधीचं पाहिजे, ऍट द रेट त्याच्या आधीचं पाहिजे म्हणून मग मी टेक्स्ट बिफोर डिलिमिटर म्हटलं. आणि टेक्स्ट बिफोर डिलिमिटर मध्ये जो पण सिम्बल असेल किंवा जे पण गोष्टी असेल ते मी ऍड करणार आणि ओके म्हटलं तर मला परत एक न्यू कॉलम भेटला ज्याच्यामध्ये मला फक्त तो युजर नेम आणि त्याची आयडी हे दिसली. तर आतापर्यंत आपण एवढे ट्रान्सफॉर्मेशन पाहिले, तर जेवढं आतापर्यंत शिकवलंय ते सर्वांना क्लिअर आहे का, काही कोणाला डाऊट? ओके ठीक आहे, काही डाऊट असेल तर विचारू शकता. ठीक आहे, पण समजतंय ना स्पीड येते ओके आहे का सगळ्यांना? ठीक आहे, तर आपण प्रशांत तुम्ही पण एकदा हे करा, एकदा तुम्ही रेकॉर्डेड पण बघू शकता. आपण तुमच्यासाठी ना 8:30 उद्या कनेक्ट करू, म्हणजे जे पण तुमचं बॅकलॉग आहे ना ते तुम्हाला समजून देईल. ओके, पण आज जेवढं झालं तेवढं अटलिस्ट थोडंफार तरी समजलं का, लाईक का सगळं हवेवरून बाउन्सर गेलंय? नाही सर, नाही सर समजलं ना. ठीक आहे ठीक आहे ठीक आहे, चालेल. मग ठीक आहे चालेल, आपण उद्या कनेक्ट करूया. ऍक्च्युली माझी एक मीटिंग आहे क्लायंट सोबत, सो आपण उद्या सेम टाइमला 9 कनेक्ट करू. ठीक आहे ठीक आहे चालेल. ओके थँक्यू.